अरे वाह, सुरुवात तुमच्यापासून झाली आज. किती छान वाटतंय सांगू, कारण आज माझ्या आयुष्यातला एकदम स्पेशल डे असतो. कारण आज माझा वाढदिवस आहे, बड्डे स्पेशल डे. आणि आजच्या दिवशी आपण करणार आहोत धमाल मस्ती जशी जमेल. पहिलं स्पेशल प्लॅनिंग आहे ते म्हणजे मी तुम्हाला घेऊन जाणार आहे एका रेस्टॉरंटमध्ये. आणि त्या रेस्टॉरंटवरती माझा अक्षरशः जीव अडकला आहे, कारण कित्येक महिने मी त्या रेस्टॉरंटचं फूड खाते आणि त्या रेस्टॉरंटचं नाव घेतलं की माझ्या तोंडाला पाणी सुटतं आणि बाकीच्यांच्याही तोंडाला पाणी सुटतं. तर मी तुम्हाला घेऊन जाणार आहे त्या रेस्टॉरंटमध्ये. पण हा वाढदिवस ह्याच्यासाठी स्पेशल आहे, कारण तुम्ही लोक या वाढदिवसाला माझ्याबरोबर आहात, माझी एक्सटेंडेड फॅमिली. सो वेलकम टू माय ब्लॉग नेहा मोरे. आज आहे माझा वाढदिवस आणि आपण सेलिब्रेट एकत्र करूया माझा वाढदिवस. आता आपण आलो आहोत त्याच ठिकाणी ज्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं, ते म्हणजे माझं फेवरेट रेस्टॉरंट. हो, आज आपण इकडे आलोय माझ्या फेवरेट रेस्टॉरंटमध्ये. आणि हे रेस्टॉरंट ना खरंच खूप छान आहे. त्याच्या मागची जी संकल्पना आहे ना तीच खूप छान आहे. आणि लकीली आज आपल्याला आपले रेस्टॉरंटचे ओनरही भेटणार आहेत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत या रेस्टॉरंटला, या हॉटेलला ओपन करण्यामागची संकल्पना. खूप प्युअर विचार आहेत, खूप छान विचार आहेत. आणि ह्या हॉटेलचं नावही खूप सुंदर आहे. जर हॉटेलचं नाव ऐकल्यानंतरच ना तुमचं मन एकदम छान आणि तुम्हाला त्याच्या मागची कन्सेप्ट ऑटोमॅटिकली कळते. ते म्हणजे हे रेस्टॉरंट आहे आपलं मनभर. आपण पहिले सुरुवात करणार आहोत ह्या दोन वेगळ्या रेसिपीपासून. ते म्हणजे पहिलं आहे फिश फिंगर आणि क्रॅब लॉलीपॉप. तर हे आहे फिश फिंगर आणि हे आहे क्रॅब लॉलीपॉप. तर आता मी आणि मम्मी आम्ही दोघी ट्राय करून सांगणार आहोत तुम्हाला की हे कसं लागतं आहे ते. तू मम्मी फिश फिंगर घे. हा, हे क्रॅब लॉलीपॉप. खरंच खूप छान आहे, खूप वेगळं आहे. आणि क्रॅब खेकड्याला खायची वेगळी पद्धत आणि खरी सोपी पद्धत मला तर खूप आवडली, कारण खेकडा हा सहजासहजी बाहेर कुठे खाता नाही आहे. हे खूप सोपं आहे, मस्त आहे. हे आहे माझं मनभर स्पेशल थाळी. बाय डिफॉल्ट मी आली की हेच ऑर्डर करते, कारण माझा फेवरेट, माझा जो तुम्ही माझ्या आधीच्याही रेसिपी ब्लॉगमध्ये बघितला असेल ते म्हणजे पापलेट. ओके, माझ्या थाळीमध्ये पण मम्मीसारखं सेमच आहे सगळं. बाकी वेगळं आहे हे म्हणजे आपला हा मासा, पापलेट मासा. आता आपण सुरू करूया त्याची टेस्टिंग मस्तपैकी. मी पहिला घास घेत आहे तो म्हणजे तोंडाला पाणी सुटलंय. शब्द सुचत नाही आहेत एवढं मस्त आहे. मस्त छान मनभर एकदम सुंदर. हे रावस फ्राय आहे, हा सुका जवळ आहे. हे सॅलड आहे, काय कोबी आहे, आणखी कांदा, टॅमॅटो. ही ग्रीन चटणी, हिरवी चटणी. ही सोलकढी,
ही ज्वारीची भाकरी भात आणि मच्छीचा रस्सा हे रावसचं ताट आहे. एकदम मस्त कडक. हा आता मनसोक्त आणि मनभर जेवण झालेलं आहे आमचं. आणि आता आपण गप्पा मारणार आहोत, त्यासुद्धा मनभर गप्पा मारणार आहोत या रेस्टॉरंटचे ओनर आहेत त्यांच्याशी. जाणून घेऊयात दोन महत्त्वाचे प्रश्नांची उत्तरं त्यांच्याशी. प्लीज तुमच्या आणि तुमच्या रेस्टॉरंटचं इंट्रोडक्शन द्या. पहिलं तुम्हाला तुमच्या सगळ्यांचं मनभरमध्ये हार्दिक स्वागत आणि तुमच्या वाढदिवसासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तुमचं चॅनल आम्ही बघितलं 2-3 वेळा. तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे आपण आता शूट घेतलेलंच आहे. तुम्ही जसं म्हणालात की माझी माहिती अशी, आता ॲक्च्युली कसं आहे की मनभर आता आम्ही 3 पार्ट्स म्हणून चालवतो. माझं नाव यशवंत चंद्रकांत वाडकर, दुसरे आहेत ते प्रशांत आदम आणि तिसरे आहेत ते सत्यवान कानकेकर. थँक्यू सो मच तुमच्या इंट्रोडक्शनसाठी. माझा सर्वात पहिला प्रश्न तुमच्यासाठी हा आहे की मनभर मनभर या रेस्टॉरंटच्या नावामागची संकल्पना काय? मनभर मुळात कसं आहे की आम्ही तिघही मालवणी आहोत, म्हणजे तळ कोकणातले. आदम हे देवगडातले आहेत, कानकेकरसुद्धा देवगडातले आहेत, मी मालवणातले आहे. आणि आम्हाला कुठेतरी हे वाटत होतं की याच्यातून काहीतरी एक वेगळं चांगलं ऑथेंटिक मालवणी लोकांपोचावं यासाठी हा प्रयत्न आम्ही तिघांनी मिळून केला. मुळात यासाठी आमचा पूर्व बॅकग्राऊंड म्हणजे आम्ही गेली 25 वर्ष बचत गटाच्या संदर्भातून महिलांना एंटरप्रिनर करण्याच्या प्रयत्नशील आहोत. कोकणातले प्रॉडक्ट्स, कोकणातली फूड जी इंडस्ट्री आहे ती इतकी मोठी आहे, इतक्या जुन्या रेसिपी आणि इतक्या छोट्या छोट्या रेसिपी आहेत की ज्या रेसिपीज अजून आता मला वाटतं वयस्कर माणसांना सोडलं तर कोणाला माहितीही नसते. त्याचवेळी असं लक्षात आलेलं की बरेचसे लोक आहेत की ज्यांना ऑथेंटिक जेवण मिळणं कठीण होऊन जातं. दादरमध्ये, पार्ल्यामध्ये, ठाण्यामध्ये अशा काही मेन ठिकाणी जी NRI आहेत ज्यांचं मूळ कोकणातलं आहे पण कामाच्या निमित्ताने, काही व्यवसायाच्या निमित्ताने लोक बाहेरगावी जाऊन राहिली आहेत. कधीतरी इंडियामध्ये येतात, मग दादरमध्ये येतात, पुण्यामध्ये मुंबईत येतात आणि अशा ठिकाणी मग त्यांना ती घरची रेसिपीची चव हवी असते. ॲक्च्युली आमचा कॉन्सेप्ट, आमचं पॅशनॅटिक काम हे त्याच्यासाठीच आहे. मनभर हे त्याच्यावर काम करते की लोकांना जर इन फ्युचर आपण ह्या सगळ्यातून सगळ्यांच्या आशीर्वादाने जर आपण पसरलो सगळीकडे फ्रँचायझीजमध्ये किंवा लोकांनी याचा इंटरेस्ट दाखवला तर आपण एक अशी फूड सिस्टम लोकांना देतो आहे की ज्याच्यामध्ये लोकांची एक विश्वासार्हता बसेल की जिथे आपल्याला ऑथेंटिक फूड खायला मिळेल. आज आपण कोकणातली शिरवाळे जी तांदळाचे शेव अगदी गरम गरम शेव आणि त्याच्यावर नारळाचं दूध हे आज इतकी जुनी रेसिपी आहे, आजही ती जिवंत आहे आणि आजही माझ्याकडे ती खाण्यासाठी लोक म्हणजे पुण्यापासून येतात शिरवाळे खायला. सोलकढी, वांग्याचं काप, भोपळ्याचं काप, नॉर्मली सगळ्या हॉटेल्समध्ये तुम्ही काप म्हणून हा जो प्रकार बघितला असेल पण भोपळ्याचं काप नाही बघितलं. भोपळ्याचं काप हा पणजीचा प्रकार आहे, ते त्याला तिरफळं लागतात. अशी काही भोपळ्याची कापं, वांग्याची कापं, सुरणाची कापं, केळीचे कापं, हे वेगळ्या भाज्या. केळफुलाची भाजी हॉटेल इंडस्ट्रीमध्ये कोणी देणार नाही. जो ऑथेंटिक केळफुलाची भाजी बनवतो त्याला माहिती आहे त्याच्यात किती खटाटोप आहे. साफ करण्यासाठीच अर्धा तास लागतो, त्याच्यानंतर ती शिजवून त्याचं पाणी काढून वाटाण्यामध्ये ती बनवायची आणि त्याचा एक वेगळा स्मेल टिकवून ती बनवायची. कारण त्याचा एक वेगळा जो ऑरा आहे, त्याचा फ्रेग्रन्स आहे, तोच खाताना एक वेगळी मजा देते. तर तसं केळफुलाची भाजी, त्याच्यानंतर केळफुलाची कापं, फणसाची भाजी. इनफॅक्ट कसं आहे की हा पॅशनॅटिक काम असल्याकारणाने ना मेनू पुरतं मर्यादित नाही. मनभरमध्ये जर तुम्ही आलात तर तुम्हाला ॲक्च्युली मेनूसुद्धा फार व्हरायटीचा दिसेल. मी तुमचं मेन्यू कार्ड पाहिलं, त्याच्यामध्ये व्हेजमध्ये वेगवेगळ्या रेसिपी आहेत कोकणातल्या. पण तुमची स्पेशल ह्या हॉटेलची रेसिपी कोकणातली कोणती आहे आणि नॉनव्हेजमधली कोणती आहे ते जरा तुम्ही सांगू शकाल का? एक्झॅक्टली तेच आहे, मेन्यू कार्डमध्ये आपल्याच भरपूर व्हरायटी आहे. तुम्ही केळफुलाची भाजी बघितली असेल. तुम्हाला सांगू आमच्याकडची सगळ्यात हिट डिश व्हेजमध्ये ही कापांमधली आहे. वांगी काप, कुळताची पिठी आहे बघा, कुळीत पिठी. माझ्याकडे 1-2 असे ऑथेंटिक मालवणी आहेत ह्याच एरियामध्ये राहणारे ज्यांची मला आठवड्यातनं 2 न चुकता कुळीत पिठी, वांगी काप याची ऑर्डर असते. माझ्या झोमॅटोच्या मेन्यूला तुम्ही जरी बघितलं तरी तिथेसुद्धा माझे 2-3 कस्टमर असे आहेत. कारण हा हे कॉम्बिनेशन जे आहे ना, तो जो हार्डकोर मालवणी आहे ना त्याला माहिती आहे
वेजिटेरियन मालवणी त्याच्यावर काप घेईल, नॉन वेजिटेरियन मालवणी त्याच्यावर बांगडा घेईल. पण जशी एखादी आपली कोकणातली आई आपल्या मुलांसाठी कुठलाही चुकीचा पदार्थ न वापरता हायजेनिक पद्धतीने बनवेल तसंच आम्ही देतो. हा आमच्या व्हेजिटेरियनचा स्पेशालिटी. नॉनव्हेजमध्ये म्हणाल तर आपलं मच्छीचं सार आणि मालवणी चिकन असं हे आपल्या घरगुती पद्धतीमध्ये. बाकी माशाचं तुम्हाला सांगू, कधीतरी एखाद वेळी आम्ही म्हणजे ती थोडी आमच्या रेसिपीज वगैरे तुम्ही करू शकता. तुम्ही जे मच्छी तुम्ही करताना त्याच्यात थोडंसं कुळथाचं पीठ टाका. हां एक्झॅक्टली, हे असं कोणतरी खवय्या असेल ना तर आम्ही तसं करून देतो आणि ते आवडतं. पण बऱ्याच जणांना ते आवडेल ना आवडेल म्हणून आम्ही ती रेग्युलर मेन्यूमध्ये नाही टाकलं आहे. पण जसं आता बाकीचा मसाला वेगळा, पण म्हणजे पीठ, त्याच्यानंतर मसाले, आणखीन मीठ आणि रवा या मिश्रणामध्ये एक साधारण 2 ते 3 चमचे कुळीत पीठ मिक्स करा आणि त्या याच्यामध्ये तुम्ही प्रॉन्स फ्राय करून बघा, त्याला एक वेगळा खमंगपणा येईल. आता मालवणी चिकन सागोती वडे ही एक आपल्याकडे ऑथेंटिक डिश आहे. सागोती वडे हो, म्हणजे जे खवय्ये आहे जे ज्याला कळतं की वडे इथे आहेत, बाकीचा मरांनी माका तू वडे आणि चिकन आण. की ही हे सगळं आहे ना क्वचित कुठेतरी बनतं. आणि जेव्हा गेस्टच्या समोर हे येतं आणि जेव्हा तो विदाउट ऑइल लोणचं खातो, अरे हा माझी आजी बनवत होती असं लोणचं, हा जो फील आहे ना त्याला म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर बघणं हा आमचा आनंद आहे. आज मी तुमच्यासाठी सगळ्या प्रेक्षकांसाठी, मी नेहा मॅडमच्या ह्या यूट्यूब चॅनलसाठी आपल्या देवाला गाराणं म्हणतो आहे. त्या गाराण्यामध्ये देवासकट तुम्हालाही आमंत्रण आहे, कारण मनभरसाठी देवाबरोबर येणारा ग्राहक, येणारे गेस्ट हे सुद्धा देव आहे. तर मंडळी, बा देवा महाराजा, माझ्या हॉटेलच्या महाराजा, आज ह्या ठिकाणी नेहा मॅडम त्यांचं यूट्यूब चॅनल घेऊन नेलेली असं, तर महाराजा त्यांच्या यूट्यूब चॅनलला मिलियन बिलियनमध्ये त्यांचे व्ह्युअर्स बना दे आणि ते सगळे व्ह्युअर्स आमच्या या मनभरमध्ये एकदा तरी जेवक येऊ देत. आमच्या मनभरमध्ये आम्ही जर देतो त्या लोकांका मनापासून आवडता आणि ह्या आवडण्यासाठीच आम्ही आमचं नाव ठेवलेला मनभर, तर खराच असा की नाही तर बघूक तुम्ही जरूर येवा. नेरूला सीवूडमध्ये सेक्टर 27 ह्या हॉटेल असा. ह्या हॉटेल नाही घर असा. तर तुमका जर तुमच्या आजीच्या, पणजीच्या किंवा तुमच्या घरातल्या खायच्या जुन्या रेसिपीची आठवण येली कधी माका फोन करा. माझ्या मेनूमध्ये असान दे नाही तर नसान दे, तुमका ती रेसिपी मी बनवून दिलंय म्हणूनच समजा. पण प्रेमान खाऊ केव्हा आणि मालवणची चव आणि मालवणची लोका अनुभव घेवा. धन्यवाद. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप 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 थँक्यू. मला नक्कीच खात्री आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल आणि नक्की तुम्ही कळवा ह्या व्हिडिओच्या चॅट बॉक्समध्ये तुमचे कमेंट्स, कारण हे खूप इम्पॉर्टंट आहेत आमच्यासाठी. आणि दुसरी गोष्ट अजिबात विसरायचं नाही आहे, व्हिडिओला शेअर आणि लाईक करायला, कारण ते खूप इम्पॉर्टंट आहे आमच्यासाठी, कारण आम्ही अशाच प्रकारे तुमच्यासमोर नवीन नवीन प्रकारचे व्हिडिओ घेऊन येणार आहोत. ते रिलेटेड असतील फूड आणि ब्युटी आणि खूप ट्रॅव्हल ब्लॉग, हा आमचा प्लॅन आहे. आणि हो, ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण नाही विसरायचं आहे, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. थँक्यू सो मच.